केला मुंगे आले की नाही बहुतेक <laughs> एका सामान्य जीवाचा असामान्य अभ्यास कसा असतो ते यांच्या विवेचनावरनं कळलं मला तुम्ही बोलत असताना संत मुक्ताईची एक रचना आठवली होती मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी किंवा वाटत मर्डेकरांची कविता आहे मी एक मुंगी तू एक मुंगी दुनिया सारी मुंगी रे ही जी मुंग्यांची दुनिया आहे ती दुनिया त्यांनी आपल्या दुनियेसारखीच कशी वागते आणि चालते त्यांचे व्यवहार आपल्यासारखे असतात हे आपल्याला आता सांगितलं तुम्ही मुंग्यांच मानवजातीशी असलेली तुलना सादर केली म्हणून हा प्रश्न विचारतोय मुंग्यांच्या कॉलनीत म्हणजेच एक प्रकारे मुंग्यांच्या राज्यात <laughs> युत्या आणि आघाड्या असतात का म्हणजे मुंग्या युत्या करतात पण म्हणजे त्या स्वार्थी नसतात पण बाजूला ठेवून त्या युत्या करतात मग जर असं असेल तर आघाडी तोडायचा फॉर्म्युला त्यांच्याकडे अभ्यास केल्यानंतर मिळेल का <laughs> मिळू शकेल का बघायला <laughs> मुंगी हा प्रत्येकाच्या घरात दिसणारा प्राणी आहे म्हणून पहिला हा प्रश्न तोच आहे की कॅन देअर बी एनी किचन विदाउट अन अँड विच लव्ह नाही कॅन देअर बी एनी किचन विच त्याच्यात मुंगी नाहीच किंवा हे असं असतं का की अन्न पदार्थ नाहीत आणि वर्षानुवर्ष दिले मुंगी आलीच नाही नाही मला नाही वाटत अतिशय मुंग्या इतक्या बारीक असतात की आपल्याला वाटतं मुंग्या नाहीयेत बट दे टाइम एवढे सगळे पदार्थ असतात त्यातून बरोबर अशी कपाटात बंद ठेवलेली मधाचीच बरणी कशी काय सापडते कारण नाही एकतर म्हणजे त्यांचे त्यांचे जे अँटेना असतात ते केमिकल सिग्नल्स तेंस खूप पटकन कॅच करतात आणि मधच का किंवा साखरच का तर या मुंग्या म्हणजे आपण सी आपण जे नेहमी ज्या मुंग्या बघतो बाहेर फिरणाऱ्या त्या सगळ्या कामकारी मुंग्या असतात त्या अशा मुंग्या असतात की ज्या अन्न शोधायला बाहेर पडल्यात अशाच मुंग्यांशी आपला नेहमी संबंध देतो आणि त्यांना सतत एनर्जी लागत असते मग मध आणि साखरेशिवाय इन्स्टंट एनर्जी देणारं दुसरं काही नसतं त्याच्यामुळे त्या युजली त्या या गोष्टींच्या मागे असतात एकीकडे आम्ही मोठे मोठे डायनासॉर अजस्त्र डायनासॉर शक्तिशाली डायनेसॉर नाश झालेले पाहिले तर दुसरीकडे अत्यंत क्षुल्लक अशी दिसणारी मुंगी इतकी इतकी दशक शतक सहस्त्रक लक्ष वर्ष काय कोटी वर्ष जगली याच या बीजीषू वृत्तीचं चा मूळ कशात आहे त्या ते, म्हणजे त्यांच्यामध्ये सगळी सिस्टीम ही डिसेंट्रलाइज असते कोणीही लिडर नसतं आणि काहीही मॅनेजमेंट नसणं ही, ही पण एक प्रकारची मॅनेजमेंट आहे आणि ती सगळ्यात चांगली वर्क होते मुंग्यांच्या बाबतीत कारण त्याच्यामुळे होतं काय की त्या कुठल्याही सिच्युएशनशी पटकन अडॅप्ट होऊ शकतात त्यांना कोणाच्या म्हणजे कोणाची कमांड येण्याची वाट बघावी लागत नाही प्रत्येक मुंगी तिच्या आसपासची परिस्थिती काय त्याच्याप्रमाणे डिसिजन घेत असते आणि असा आणि या मुंगी असं आस... म्हणजे मी असं नाही म्हणणार की आ... मुंगी प्रत्येक मुंगी खूप विचार करून किंवा हुशारीने असं एखादं काम करते त्या अगदी साधे साधे नियम फॉलो करत असतात प्रत्येक मुंगी हे पण जेव्हा खूप सगळ्या मुंग्या एकत्र येऊन जेव्हा एखादं काम करतात तेव्हा त्यांच्या आपोआप हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो किंवा इम ज्याला इमर्जंट बिहेव्हिअर असं म्हणतात की जे खूप कॉम्प्लेक्स होत जातं असा पॅटर्न बाहेर येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला साधी साधी वाटणारी काम म्हणजे किंवा आपल्याला असं वाटतं की एवढी कामं मुंग्या कशी काय करू शकल्या तर ते याचमुळे शक्य होतं आपल्या वजनापेक्षा कित्येक पट अधिक वजन मुंगी आपल्या पाठीवर घेऊन भरभर कशी जाऊ शकते त्यांच्या मानेमध्ये ना ज्या प्रकार प्रकारे मसल्सची अरेंजमेंट केलेली असते त्याच्यामुळे ते शक्य होतं मुंग्यांचं काय असतं ना की मुंग्यांच्या शरीरावरती हार्ड एक्झोस्ट केलेटन असतं आणि त्याच्यामुळे आतला जो मसल असतो जी काही सगळी प्रेशर्स येतात ती त्या एक्झोस्केलेटनवरती येतात त्याच्यामुळे आतला जो मसल असतो तर तो त्याची सगळी एनर्जी म्हणजे हेवी वेट कॅरी करण्यासाठी वापरू शकतो तर ते जे सगळं आहे त्याचं सगळं म्हणजे मूळ त्या मधल्या भागात आहे की मसल्स आणि याची अरेंजमेंट अशी आहे की ज्याच्यामुळे ते शक्य होत असले तर माणसं काम करू शकतात ओके नाही इनफॅक्ट आता असे रोबो म्हणजे लोक आहेत तशी अरेंजमेंट असणारे की जे स्वतःच्या वजनाचे कित्येक पट वजन ढकलू शकतील किंवा कॅरी करू शकतील आणि त्याच्यासाठी परत इथे मुंग्यां मदतीला आलेले आणखीन एक मुंग्यांचं वैशिष्ट्य जे आता तुमच्या बोलण्यात जाणवलं ते म्हणजे प्रदीर्घ काळ दीर्घोद्योग ज्याला आपण म्हणतो आणि उपजत असलेलं निसर्ग ज्ञान हे दोन गुण कुठून येतात म्हणजे त्यांच्यामध्ये ते जेनेटिकली पास ऑन होतात बेसिकली आणि मला असं वाटतं की कुठलीही मुंगी अशी एकटी जगू शकत नाही म्हणजे त्यांना म्हणजे त्या समूहामध्ये बन बनलेलं आहे त्याच्यामुळे ते त्या जर काही तशा प्रोग्राम वागल्या नाहीत तर सगळी कॉलनीच्या कॉलनी कोलॅप्स होऊ शकते म्हणजे याचा याचा अर्थ अर्थ मुंगी 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 बनवते का मुंग्यांच्या वसाहती मुंग्यांच्या वसाहती बनवतात मुंग्यांच्या वसाहती मुंग्यांच्या वसाहती बनवतात आपण मी जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं फक्त एका कॉलनीच्या कॉन्टेक्ट मध्ये होतं त्याच्यामुळे एकट्या वसाहत निर्माण करायची वृत्ती आली कुठून किंवा वसाहतवादाची आपण म्हणू कारण हल्ले पण करतात गुलाम पण बनवतात म्हणजे एक वसाहत वाद निर्माण झाला नाही मुंग्या सक्सेसफुल याच गोष्टींमुळे झाल्यात की म्हणजे सुरुवातीला त्यांचा मुंग्यांचा उगम हा वॉशपासनं झाला ओके की ज्या सॉलिटरी वॉस होत्या आणि नंतर हळूहळू जेव्हा म्हणजे ती राणी मुंगी अंडी घालते तिची पहिली बॅच वर्करशी तयार होते आणि होतं काय की त्या सगळ्यांची कामं डिवाईड झालेली असतात तर त्याच्यामुळे जास्त एफिशियंटली त्या कॉलनीमध्ये कामं चालू शकतात किंवा समजा कोणी नर्स मुंग्या काढून टाकल्या कॉलनी तरी त्यांचं बिहेवियर पण खूप लवचिक असतं त्याच्यामुळे दुसऱ्या मुंग्या त्यांची जागा घेऊ शकतात आणि अशा गोष्टींमुळे काय होत गेलं की कॉलनीज वाढत गेल्या संख्येने आणि त्याच्यामुळे म्हणजे त्या, त्या इतकी वर्ष टिकू शकल्या निसर्गामध्ये एखादी मुंगी ही राणी मुंगी आहे हे कशावर ठरतं ती त्या घराण्यात जन्माला आली म्हणून त्यात काही विशेष गुण होते म्हणून नाही मुंग्यांमध्ये <laughs> तसं नसतं मुंग्यांमध्ये सो so, मुंगीचं कुठलंही अंड हे राणी मुंगी बनू शकतं किंवा वर्कर मुंगी बनू शकतं पण त्यांच्यामध्ये जेव्हा वर्कर्स त्या अंड्याची काळजी घेत असतात तेव्हा ते त्या लार्वे म्हणजे त्या अंड्यात निघणाऱ्या अळीला काय खायला घालतात त्याच्यावरती ते थोडंफार ठरतं कि की किती प्रोटीन रिच गोष्टी खायला घालतात आणि दुसरं म्हणजे एक त्या टाइम फ्रेम मध्ये येऊन त्या लार्वांनी जर का एक स्पेसिफिक बॉडी साईज अटेंड केला तरच असे लार्वे पुढे क्वीन म्हणून बनू शकतात मग म्हणजे आता बोला नाही म्हणजे या मी ज्या डायकामा मुंग्यांवरती काम करते तिथे हा प्रश्नच येत नाही कारण सगळ्यांना इक्वल चान्स असतो फक्त ज्या मुंग्या ते जेमे ठेवतात त्या राणी बनतात मुंग्या एकमेकांशी संवाद कसा साधतात आणि धोक्याची सूचना असेल किंवा त्या ठिकाणी अन्न आहे तिकडे जा हे काय सांगतात त्यांचं सगळं केमिकल असतं म्हणजे मुंग्यांची प्रत्येक मुंगीची बॉडी हे एक प्रकारची केमिकल फॅक्टरी असते त्या वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन्स तयार करतात प्रत्येक फेरोमोनचं एक एक मिनिंग असतं म्हणजे आपण माणसं कशी बोलण्यासाठी शब्द वापरतो भाषा वापरतो वापर तशी मुंग्यांची भाषा ही सगळी केमिकल्सनी बनलेली असते मग म्हणजे एक एक, एक प्रकारचं केमिकल एक एक गोष्ट सांगायला हे केलं जातं की जिथे फूड सोर्स आहे तर तिथे जा किंवा कि मी आत्ता इथे धोक्यात सापडले किंवा एखादी मुंगी जर का मातीच्या ढिगाऱ्याखाली लपली गेली असेल तर ती म्हणजे अलार्म फेरोमोन सोडते ज्याच्यामुळे बाकीच्या मुंग्यांना कळतं की तिला येऊन रेस्क्यू करायचं तर असं मी जे तुम्हाला सांगितलं बीस वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स वापरतात म्हणजे आपल्याला माहिती असलेले हे तर मुंग्या वापरतातच आणि शिवाय वेगवेगळ्या फेरोमोन्सचं कॉम्बिनेशन करून पण अजून त्या वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांना कन्व्हे करू शकतात सो हे सगळं त्या केमिकल थ्रू मुंग्यांच्या टीमवर्क मधून माणसाला शिकण्यासारखं काय आहे खूप आहे म्हणजे एक त्यांच्यामध्ये so, एक चांगली गोष्ट असते की मी सांगितलं तसं डिसेंट्रलाइज एक सिस्टीम असते आणि फक्त त्या साध्या साध्या गोष्टी करतात म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती आधारित प्रत्येक मुंगी निर्णय घेते आणि तिच्या शेजारची मुंगी काय करते तर हे बघून ती त्या मुंगीला रिस्पॉन्ड करत असते ही पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये मला वाटतं की डिव्हिजन ऑफ लेबर हे खूप एफिशियंट असतं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशलाइज कास्ट असतात कास्ट मी अशा अर्थाने म्हणते की म्हणजे फॉर एक्झाम्पल नर्सेस असतात किंवा घराची डागडू डागडूजी करणारे बिल्डर अँड्स असतात किंवा बाहेर जाऊन खाणं गोळा करून आणणारे फोरेजर म्हणजे आम्ही त्यांना फोरेजर म्हणतो त्या फोरेजर अँड्स असतात अशामुळे ना खूप एफिशियंटली सगळ्या गोष्टी चालल्या जातात आणि त्यांच्यामध्ये असं कधीही होत नाही की म्हणजे समजा एखादा ग्रुप अचानक काही झालं आणि समजा सगळे फोरेजर्सच वाईप आऊट झाले कुठल्या डिसीजनी किंवा काय तर बाकीच्या मुंग्या लगेच त्यांची जागा म्हणजे घेऊ शकतात आता मी असं कुठेतरी आता रिपोर्ट वाचला हो होता की एक कंपनी असा रिसर्च करते आ, की कोविडमध्ये किंवा आता मधल्या दोन वर्षाच्या काळात असं झालं होतं की म्हणजे असे बरेच इश्यू झाले होते की तुमच्याकडे कंपनीमध्ये जे टॉप लेव्हलला लोक असतात तर काही कारणाने समजा जर ते लोक गेले किंवा काही झालं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर अशा वेळेला म्हणजे वर्क फ्रॉम होम तर करायचं असतं सगळ्यांना पण कशाप्रकारे वर्कर्समध्ये काम डिस्ट्रीब्यूट केलं आपण करू शकतो की ज्याच्यामुळे असे आणि त्याच्यासाठी ते डिटेल्स नाही माहिती पण मी आता इतकं गेले अर्धा तास इतक्या आस्थेनं जिव्हाळ्यानं मुंगी या विषयाकडे बोलतात त्याच्यानंतर मला असं वाटतं जेव्हा मी मुंगी पाहिन ना तेव्हा <laughs> <laughs> मला तुमची आठवण होणार आहे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे लास्ट क्वेश्चन तुम्ही जर मुंगी या विषयावर अभ्यास केला नसतात तर कुठल्या विषयावर अभ्यास केला असतात मला म्हणजे उलट मला बरं वाटतं की मी तो विचार पण नाही करू शकत मला फक्त मुंगीवरती अभ्यास करायचा आहे एक कविता आहे त्याच शीर्षकच आहे मुंगीनं शेवटी आपलं वारुळ गाठलच आणि <laughs> त्याची प्रचिती तुमच्याकडे पाहिल्यानंतर येते मग अशी एक शब्द वापरला होता तो म्हणजे क्युरिओसिटी शीज अ सिम्बॉल ऑफ क्युरिओसिटी जिज्ञासा हे विज्ञानाचं आणि त्याहीपेक्षा संशोधन चालू असल्याचा पुरावा आहे ज्या देशात अशा अनाकलनीय वरवर वाटणाऱ्या गोष्टींवर संशोधन होतं आणि त्यातून मानवी जीवनाला आवश्यक असे निष्कर्ष काढले जातात त्याच देशाला पुढे भविष्य असतं म्हणूनच नूतनच हे सर्व संशोधन हे मानवजातीला अत्यंत उपकारक आहे मला कल्पना आहे की हे संशोधन किती चिकाटीनं करावं लागतं इथे पी हळद हो गोरी आज एक आ, 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 स्टोरी टाकली की लगेच त्याला दोन पाचशे लाईक आले असं इकडे होत नाही हो इकडे वर्षानुवर्ष अत्यंत चिकाटीनं काम करावं लागतं नन्ही छिटी जब दाना लेकर चढती है चढती दिवारो बार फिसलती है मन का विश्वास मन का विश्वास रगों में साहस भर देता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार, हार नहीं होती थैंक यू